नमस्कार, आपल्या चॅनल उदरभरणमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आज तुम्हाला मी येथे चवळीच्या शेंगांची भाजी कशी करायची ते दाखवणार आहे। येथे मी 1/2 किलो चवळीच्या शेंगा घेतल्या आहेत, त्या मी कापून घेत आहे। त्याचं मागचं आणि पुढचं टोक कापून घेऊन त्या आपण पाण्यामध्ये धुवून घेऊया। आणि आता मी येथे त्या कापून घेत आहे। तुम्हाला जशा हवेत तशा तुम्ही कापू शकता, बारीक मोठ्या। मी येथे मध्यम प्रकारे कापून घेतलेले आहे। आता मी तुम्हाला येथे आपण कोणते साहित्य घेणार आहे ते दाखवते। येथे मी कांदा, एक मिरची, कढीपत्ता, आलं, लसूण, कोथिंबीर आणि मॅगी मसाला घेतला आहे। लाल तिखट, हळद, काश्मीरी लाल, धने पावडर, जिरे पावडर, मीठ, तेल आणि चवळीच्या शेंगा। इथे मी कढई गरम करून ठेवली आहे। आपण कढईत तेल टाकून तेल तापवायस ठेवू। आपलं तेल तापून झाल्यानंतर येथे आपण प्रथम लसूण टाकूया आणि आलं टाकूया आणि हे व्यवस्थित परतून घेऊया। आलं आणि लसूण लाल होईपर्यंत आपण परतून घेऊया। आता याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेऊया आणि चिरलेली मिरची टाकून घेऊया। आता आपण चिरलेला कांदा टाकून घेऊया। इथे कांदा आपण लाल होईपर्यंत परतून घेऊया। चवळीच्या शेंगांची भाजी विशेषतः कोणी खायला मागत नाही, पण अशा प्रकारे तुम्ही भाजी खाल तर ती खूपच टेस्टी होते। याच्यात मॅगी मसाला टाकल्यामुळे भाजीला एक वेगळी चव येते। आपला कांदा व्यवस्थित परतून झाला आहे। आता आपण जे मसाले ठेवले होते ते टाकून घेऊया। मसाले पण व्यवस्थित परतून घेऊया। आता आपण इथे मॅगी मसाला टाकून घेऊया। तुमच्या अंदाजाने तुम्ही मॅगी मसाला तुम्हाला जसा हवाय तसा टाकवा। आणि आता आपण येथे चवळीच्या शेंगा टाकून घेऊया। भाजी व्यवस्थित परतून घेऊया। ही भाजी तुम्ही टिफिनला सुद्धा देऊ शकता। रात्रीच आपण फ्रीजमध्ये भाजी कापून ठेवल्यानंतर सकाळी ही भाजी पटकन करता येते। आता भाजीमध्ये आपण थोडं पाणी टाकून घेऊया आणि भाजी परतून घेऊया। आता आपण आपल्या चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि भाजी व्यवस्थित परतून कढईवर झाकण ठेवून घेऊया। सहा ते सात मिनिटं झाल्यानंतर झाकण काढून आपण भाजी परतून घेऊया। बघा, आपली भाजी किती सुंदर झाली आहे। आता आपण भाजीवरती कोथिंबीर टाकूया। या भाजीवरती तुम्ही ओलं खोबरं सुद्धा किसून टाकू शकता। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।